सशक्तिकरण की हम सिर्फ बात करते हैं, लेकिन कुछ लोग सिर्फ बात न करते हुए इस दिशा में कार्य भी करते हैं। ऐसी ही सोच लेकर नागपुर नगरी वाड़ी की आरती चहंदे मेकओवर ब्यूटी अकादमी की स्थापना की है। इस अकादमी में जरूरतमंद लड़कियों को सौंदर्य कला सिखाती है। अपने जीवन की संघर्ष यात्रा का परिणाम और परिवार का साथ लेकर आरती ने स्त्री जाति के सशक्तिकरण को मजबूती करने हेतु टेकड़ी वाड़ी में आरती मेकओवर स्टूडियो की स्थापना की। अब तक अपने इस सफर में आरती ने कई लड़कियों को अपने पैरों पर खड़ा होने के लिए ट्रेनिंग के साथ कई प्लेटफॉर्म प्रदान भी किए हैं। जया ये अपनी हुनर का योग्य प्रदर्शन के साथ नई नई उपलब्धियां हासिल कर सके। हमसे बातचीत के दौरान आरती ने अपना लक्ष्य साझा किया। अपनी अकादमी में आरती नित नए आविष्कार करती रहती है। अकादमी में लड़कियों की हौसला अफजाई के लिए आरती फैशन शो, ग्रेजुएशन सर्टिफिकेशन इवेंट, लकी ड्रॉ ऐसे कार्यक्रमों का आयोजन करती है। इससे लड़कियों को सर्टिफिकेट तथा ट्रॉफी के साथ साथ गिफ्ट्स भी दिए जाते हैं। आरती अकादमी का ध्येय नई पीढ़ी की लड़कियों को आत्मनिर्भर बनाने की दिशा में अग्रसर है। ऐसे ही कुछ लड़कियों के विचार आइए जानते हैं। मी आरती चांदे, आरती ब्युटी अकॅडमीमधून। आज माझं मुलींचं ग्रॅज्युएशन डे आहे आणि ज्या मुलींना 6 महिने कम्प्लीट झाले त्यांच्यासाठी मी आज स्टुडंट मीट म्हणून ग्रॅज्युएशन डे ठेवलेला आहे। आणि त्यामध्ये जसं माझे 6-6 महिन्याचे क्लासेस असतात त्यामध्ये मुलींना मी लकी ड्रॉ असते। आमच्या एज्युकेशनमध्ये मी जे एज्युकेशन घेते त्यामध्ये लकी ड्रॉ असते। 10 मुलींना माझ्याकडून पार्लरची चेअर गिफ्ट असते, तर आज काही मुलींना पार्लरची चेअर पण गिफ्ट मिळणार आहे। आणि माझं सहदीक्षा म्हणून फाउंडेशन आहे, त्यामध्ये मी अध्यक्ष आहे। आणि काही दिवसांनी मी गव्हर्नमेंटचे क्लासेस पण चालू करणार आहे। त्यामध्ये ज्या मुली हायर रेट असतात एज्युकेशनचे ते रेट मुली देऊ शकत नाही, त्यासाठी मी काही मुली मिडल क्लासचे असतात तर त्या मुलींसाठी मी 1 मंथवाले गव्हर्नमेंटचे क्लासेस पण चालू करणार आहे काही दिवसांनी। तर त्यामध्ये खूप कमी खर्चामध्ये मुली आपलं एज्युकेशन करू शकतील असं पण काही दिवसांनी चालू करणार आहे। आणि माझे बुटीक पण आहे, त्या बुटीकमध्ये पण मी शिवणक्लासचे बॅचेस घेत असते, फॅशन डिझाईनचे बॅचेस घेत असते। त्यामध्ये मुलींना खूप बेनिफिट राहील असं काही। आणि माझी अकॅडमी वाडी इथे आहे, वाडी टेकडी वाडीमध्ये आहे माझी अकॅडमी। त्यामध्ये रोजचेच 4 बॅचेस होतात आणि माझी फॅशन डिझाईनची पण 1 बॅच होत असते। त्यामध्ये मी मुलींना डिझायनर ब्लाउजेस ड्रेसेस सगळं शिकवत असते। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।